नमस्कार रसिको, मी प्रणाली। मी सुरेखा, खूप खूप स्वागत करते आमच्या पीएस किचन कट्ट्यामध्ये। आज आम्ही घेऊन आलो आहोत शंकरपाळी, पण शंकरपाळी नुसती शंकरपाळी नाही, तर गोड लेअर पडणारी खुसखुशीत शंकरपाळी। आणि ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य, 1/2 किलो मैदा, 1/4 ग्राम साखर, 1/4 ग्राम तूप, 120 ग्राम दूध आणि सभी पुरता मीठ। चला तर आपण रेसिपी साठी स्टार्ट करूयात। मी एका साईडला तूप गरम करत ठेवलं आहे, ते आपल्याला कडक एकदम तूप गरम करून घ्यायचं आहे। आता आम्ही परातीमध्ये मैदा घेते, चवी पुरता त्यात मीठ टाकते। मीठ पण छान मिक्स करून घेते जरा। मीठ छान मिक्स झालं आहे। आता तूप जरा कडक उकळत, म्हणजे खूप कडक करून घ्यायचं आहे, त्यासाठी जरा तूप आपलं गरम होतंय ना। हो, तूप छान गरम झालं आहे। आता सगळं पिठावरती तूप ओतून घेते। आता हे मी चांगलं ह्याला पिठाला चांगलं जरा लावून छानपैकी एकत्र मिक्स करून घेते। एका बाजूला मी पातेली गरम करत ठेवली आहे, त्यात मी दूध घालते। आता मी यात साखर घालत आहे, फक्त ती विरघळवूनच घेणार आहे साखर। आपण इथे साखरेचा वापर केलाय ना, पिठी साखरेचा नाही केलाय, साखर घेतलंय, फक्त ती विरघळून घ्यायची आहे दुधामध्ये। एकदम त्याचं काय तार बीर, एक तार दोन तार असं काही करायचं नाहीये, फक्त विरघळवायची आहे। साखर विरघळून झाली आहे आपली, आता मी गॅस बंद करते। जरा हे मी पीठ, आता सगळं तूप जे आहे ते मी सर्व पिठाला चांगलं चोळून घेते, जेणेकरून आपली शंकरपाळी एकदम खुसखुशीत होईल। जरा कोमट व्हायचं दूध, आपण त्याच्या दुधाबदली त्यात पाणीही घेऊ शकता। पाणी घेतलं तर ती कलर त्याचा डार्क होतो, आणि दूध घेतलं तर ते थोडी शंकरपाळी छान दिसते दिसायला, आणि दुधाने जरा चव चांगली येते पाण्यापेक्षा। जरा थंड व्हायचं, साखर आपली विरघळली आहे। हो, साखर विरघळली आहे, पण दूध थंड व्हायचं। जरा कोमट होऊ दे,
आपलं दूध आता कोमट झालं आहे, आता हे थोडं थोडं करून आपण पीठ मळून घेऊ. शंकरपाळी रेसिपी खूप इझी असते नाही का? हो. झटपट तयार होते, त्याचे छान असे लेअर पडणार आहेत, त्या आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आज. हो. पीठ आता मुरवत ठेवलेलं ते रेडी आहे, बघा पाहू शकता. आता आपण शंकरपाळी करण्यासाठी गोळा घेते मी आणि जरा त्याला हलवताच्या धांड्याने जरा असं जरा ठेचून घेते असं, म्हणजे जरा मऊ होईल, लाटायला पण इझी आणि छानपैकी कुसकुशीत होतील आपल्या शंकरपाळी. हे बघा असं करून घ्यायचंय. आपण याच चांगला गोल गोळा करू असं आणि आता आपण लाटू त्याला, शंकरपाळी लाटून घेऊ. असे आपण लाटून घेऊ. आता हे साईडचं आपण नको असलेले कट, नको असलेले हे साईडचे आपण काढून टाकू. आणि बघा आपल्याला लेहरवाली करायची आहे म्हणून जरा एवढी जाडीची आपल्याला पोळी लाटायची आहे. आता आपण ही कट करून घेऊ. आपण कसेही करू शकतो, आम्ही चौकोन करून घेतले आहे, तुम्ही वेगळ्या पद्धतीने पण करू शकता, चिरणीने पण करू शकता. मी सुरीचा वापर केला आहे. आपला आता शंकरपाळ्या आता कढईमध्ये तेल आपलं गरम झालं आहे, तूप आपलं कढईमध्ये आता तूप गरम झालं आहे. आता आपण तूप वापरलं, तळ्यासाठी मी तूप वापरलेलं आहे. आता आपण या वेगळा करते जरा.
आता ही मी शंकरपाळी तूप तापलंय की नाही ते पाहते. हा, चांगल्या बुडबुड्यावरती आलेत म्हणजे आपलं तूप तापलेलं आहे. आता मी या शंकरपाळ्याच्या कापून घेतलेल्या त्या सोडते. आपल्याला हा काय एकदम ब्राऊन कलर करायचा नाहीये, कारण की आपल्याला थोडं हेच करायचे इतक्या जरा कलर. तो आपण काढल्यानंतरही त्याची प्रोसिजर चालू असते, तूप असतं त्यामध्ये, मग ते डार्क होतात. म्हणून आपल्याला जास्त डार्क नाही करायचे, कारण ते थोडे जाड असल्या कारणाने ते आतून पण ते चांगले व्हायला पाहिजे. म्हणून स्लो गॅसवरतीच आपल्याला करून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही किती छान एकदा झाल्या. आणि या झाल्या आहेत, मी काढून घेते. बघा आपल्या आता शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत. किती छान बघा लहर आले आहे त्यांना. आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते, किती खुशखुशीत बघा. आणि तुम्हीही करून बघा आणि आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. रसिको, चला तर मग ह्याची पूर्णपणे जी साहित्याची रेसिपी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला आम्ही टाकू. तर रसिको, आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास, ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तसंच आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आम्ही नवीन पदार्थाच्या व्हिडिओसह लवकरच तुम्हाला भेट देऊ. तोपर्यंत बाय बाय.